आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत एकाची गळफास आणि आत्महत्या, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट. निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथे एकाने गळफास लावून घेतल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. कोगनोळीतील कुंभार गल्ली येथे राहणाऱ्या विलास नाना जगदाळे वय 46 यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, विलास जगदाळे याने सकाळी लवकर उठून वैरण घेऊन आला, त्यानंतर घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सकाळी 11 वाजता निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार MR हंची यांनी भेट देऊन पंचनामा केला. निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. विलासने आत्महत्या केल्याची बातमी गावात पसरताच बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. तो जवाहर साखर कारखान्यात नोकरी करत होता. अत्यंत मनमिळाऊ व शांत स्वभावाचा होता. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे. महानकार्य न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.